शिवसेना जी काय स्थापन केलेली आहे ही 5-6 महिन्यामध्ये यांना सगळं बंद करावं लागेल, यांना कोण पाठिंबा देणार? पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही शिवसेना नव्हती, तो फक्त एक पक्ष नव्हता, ती फक्त संघटना नव्हती, तो एक ज्वलंत धगधगता विचार होता. आणि ही शिवसेना मुंबई ठाण्याच्या सीमा पार करून चांद्यापासून बांद्यापर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, दिल्लीच्या तख्तापर्यंत सर्वत्र पोचली, मराठवाड्यात आली, विदर्भात गेली. 38 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाली. मगासपासून मी या व्यासपीठावरच्या सर्व आपल्या प्रमुख लोकांची भाषणं काळजीपूर्वक ऐकत होतो, मध्ये मध्ये कंटाळा पण येत होता मला. बघा, लोक टाळ्या वाजवतात, त्यांच्या भावना समजून घ्या. भाषण सुरू केल्यावर कधी थांबायचं ते आपल्याला कळलं पाहिजे, तर तो नेता. लोकांचा अंत पाहतो आणि बोलतो त्याला भाषण माफिया म्हणतात. इतिहास सगळ्यांना माहिती आहे, खूप छान इतिहास आहे शिवसेनेचा, धगधगता इतिहास आहे शिवसेनेचा. आणि हा धगधगता इतिहास आहे म्हणून मराठवाड्यात 38 वर्ष आणि या महाराष्ट्रामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेना टिकून राहिली. इतिहास या पिढीकडून पुढल्या पिढीकडे, पुढल्या पिढीकडून त्या पुढल्या पिढीकडे हा जातच असतो. पण इतिहासाबरोबर भूगोलाचाही आपण थोडासा अभ्यास करायला पाहिजे. आपला ताब्यात किती भूगोल आहे आता? समोर बसताना माझं लक्ष समोरच्या गॅलरीमध्ये होत. मराठवाडा इतका मोठा आहे, इतका मोठा जिल्हा आहे, यापूर्वी सुद्धा काही 8 जूनला आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहोत, पण समोरची गॅलरी कधी रिकामी दिसली नव्हती. आपल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ह्याच्यावरती आत्मचिंतन केलं पाहिजे.